मेट्रो न्यूज ऐसी ताजा अपडेट साठी आमच्या यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवीन कृषी पंप वीज जोडणीचं धोरण आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर करण्यात आलं आहे। त्यामध्ये लघुदाब वाहिनी, उच्चदाब वाहिनी, सर्व्हिस कनेक्शन व सौर कृषी पंप याद्वारे वीज जोडणी देण्याचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले असून राज्यभर सुमारे 1,00,000 कृषी पंप वीज जोडण्या दरवर्षी देण्यात येणार आहेत। बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उपस्थित होते। या योजनेअंतर्गत सर्व कृषी ग्राहकांना 3 वर्षात टप्प्याटप्प्याने कायमस्वरूपी दिवसा 8 तास वीज पुरवठा करण्याचं नियोजन आहे। कृषी फिडर व वितरण रोहित्रावरील मीटर अद्ययावत करणं इत्यादी कामं करण्यात येणार आहेत। तसेच सद्यस्थितीत कार्यरत असणाऱ्या कृषी पंपांना कॅपॅसिटर बसवण्यात येणार आहेत। यासाठी पायाभूत सुविधांच्या खर्चापोटी शासनामार्फत दरवर्षी 1,500 कोटी रुपये याप्रमाणे 2024 पर्यंत भाग भांडवल स्वरूपात निधी महावितरण कंपनीला देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे। आज राज्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा देणारा एक मोठा निर्णय ऊर्जा विभागाने घेतलेला आहे। ऊर्जा विभागातली शेतीविषयक धोरण आज या ठिकाणी कॅबिनेट समोर आम्ही मांडलं आणि कॅबिनेटने ते मंजूर केलेलं आहे। राज्यातल्या शेतकऱ्याला गेल्या 2 वर्षापासून नवीन वीज कनेक्शन, ज्यांना 31 मार्च 2018 नंतर ज्यांना वीज कनेक्शन पाहिजे होतं त्यांना जुन्या पॉलिसीनुसार वीज कनेक्शन आपल्याला देता येत नव्हतं। आज आपण नवीन वीज कनेक्शन देण्याबाबतचं धोरण इथं मांडलेलं आहे। ते कॅबिनेटने त्या ऊर्जा धोरण कृषीविषयक ऊर्जा धोरणामध्ये आपण ते मांडलं, ते मंजूर केलेलं आहे। त्याचबरोबर एक अत्यंत मोठा निर्णय आपण असा घेतलेला आहे की जी काय कृषी पंपांची जी काय वसुली होईल त्यातला 66% भाग हा त्याच भागातल्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याकरता आपण देणार आहोत। आजपर्यंत जर आपण बघितलं ग्रामीण भागामध्ये शेतीपंपाची अत्यंत बिकट अवस्था आहे। ट्रान्सफॉर्मर सगळे ओव्हरलोड आहेत। एखादा शेतकरी भागातले जर शेतकरी आज नवीन ट्रान्सफॉर्मर मागायला गेले तर तिथला इंजिनियर सांगतो की आमच्याकडे कुठल्याही प्रकारची स्कीम नाही। पण या ऊर्जा धोरणानंतर आपण जेव्हा 66% पैसे हे फक्त त्या भागातल्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर वापरणार असू त्याचा मोठा फायदा त्या भागातल्या शेतकऱ्यांना होणार आहेत। त्यांच्या पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावरती निर्माण होणार आहेत, त्यासाठी पैसे उपलब्ध होणार आहेत। आणि अत्यंत महत्त्वाचा निर्णय दुसरा असा आहे की जी काय थकबाकी शेतकऱ्यांकडची होती, जी जवळपास सुमारे 40,000 कोटीपर्यंतची थकबाकी आहे, त्यासाठी देखील आपण मोठं धोरण या ऊर्जा या धोरणामध्ये आज घेतलेलं आहे। आपण शेतकऱ्याचं मागच्या 5 वर्षामधलं डिलेड पेमेंट चार्जेस माफ करणार आहोत। त्याच्याही मागच्या 5 वर्षातले डिलेड पेमेंट चार्जेस माफ होणार आहेत, त्याचे इंटरेस्ट देखील माफ होणार आहे। पण ह्या मागच्या 5 वर्षातलं फक्त डिलेड पेमेंट चार्जेस माफ होऊन इंटरेस्ट जे 18% लावलं होतं ते जे काय महावितरण बँकिंग त्यांना चार्जेस पडतो इंटरेस्ट त्याच रेटने लावणार, म्हणजे 9-10% दरम्यान लावतील। आणि त्यानंतर जी काय थकबाकी येईल त्या थकबाकीमध्ये जर शेतकऱ्यांनी पहिल्या वर्षी जर जी काय अमाऊंट भरली तर तेवढीच रक्कम त्याची माफ होणार आहे। म्हणजे पहिल्या वर्षी जर जवळपास 50% रक्कम त्याची थकबाकीतली माफ होणार आहे, म्हणजे जर 100 रुपये थकबाकी असेल शेतकऱ्यांनी 50 रुपये भरले तर 50 रुपये त्याचे माफ होणार आहेत। अशा प्रकारचं मोठा शेतकऱ्याला दिलासा देणारा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। त्याचबरोबर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आहे की जी की शेतकऱ्यांची मागणी आहे की दिवसा वीज आम्हाला मिळाली पाहिजे, तर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीची देखील आपण या धोरणामध्ये आपण राबवतो आहे। त्यामध्ये सबस्टेशनच्या जे ग्रामीण शेतीला वीज पुरवठा करणारे जे सबस्टेशन आहेत प्रामुख्यानं त्याच्या 2 ते 5 किलोमीटर अंतराच्या त्रिज्येमध्ये सोलर इलेक्ट्रिसिटी जनरेशन आपण करणार आणि याचा फायदा त्या भागातल्या शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल आणि त्या भागातले जो शेतीचा लोड आहे तो ग्रीडपासून जर तुटला तर इंडस्ट्रीला पण आपण जी क्रॉस सबसिडी शेतकऱ्यांना द्यावी लागते तो इंडस्ट्रीला देखील त्याचा बेनिफिट होणार आहे। आणि ही योजना राबवताना आपण शासकीय जमिनीवर राबवायचो, परंतु आता खाजगी जमिनीमध्ये देखील जर कोणी शेतकरी जर खाजगी पडीक जमीन असेल आणि ती जर देणार असेल तर त्याला देखील आपण योग्य प्रकारचं भाडं शेतकऱ्याला देऊन ती जमीन या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीकरता वापरणार आहोत की याची व्याप्ती जर आपण जास्त प्रमाणामध्ये वाढवू शकलो तर जो इंडस्ट्रीवरती जो बोजा पडतो शेतीला
क्रॉस सबसिडी देण्याचा, तो देखील मोठ्या प्रमाणावर कमी होऊन याचा दुहेरी फायदा असा होणार आहे की शेतकऱ्यांना देखील दिवसा वीज मिळण्याचा बेनिफिट मिळेल आणि इंडस्ट्रीची देखील वीज स्वस्त आपण त्या निमित्ताने देऊ शकू.